आधी सुद्धा पाहिलेलं आहे की पृथ्वी जी आहे ही अशा टाईपच्या काही विशिष्ट प्रकारच्या घटकांनी तयार झालेली, बरोबर आहे. आता हे जे यालाच आपण काय म्हटलेलं आहे, हे आहे पर्वत. काय पर्वत? आणि पर्वत जे आहे ते आहे त्या भूपृष्ठाच्या भागाला पडलेल्या वड्या किंवा घड्या. त्यापासून आपण पाहतोय की यालाच आपण काय म्हणतो पर्वत. त्यानंतर आपण पाहतोय की याच्याच मध्ये आतमध्ये काही विशिष्ट प्रकारचे पर्वत भाग सुद्धा आपल्याला दिसतात. हे पर्वत भाग जर आपण पाहिले तर याला आपण काय म्हणतोय सागर. काय म्हणतोय सागर, बरोबर आहे. आता पर्वत किंवा बाकीच्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर हे आपल्याला माहित असेल. या माहितीनुसार आपण पाहतोय की पृथ्वीचा जो हा भूभाग आपल्याला आढळतो आहे, हा जो भूभाग आपल्याला दिसतो हा आहे पृथ्वीचं वरचं कवच. कोणतं कवच? वरचं कवच. वरचं म्हणजे याला आपण भूपृष्ठ म्हणतो किंवा पृथ्वी पृष्ठ असतो. भूपृष्ठ किंवा पृथ्वी पृष्ठ असं म्हणतो. आणि हा जो भाग आहे हा भाग अत्यंत महत्वाचा आपल्याला आहे. आणि याच भागाला आपण काय म्हणू शकतो सरळ पृथ्वी पृष्ठ. काय म्हणा? पृथ्वी पृष्ठ किंवा याला भूपृष्ठ असं सुद्धा आपण म्हणू शकतो. वेगळ्या पद्धतीने याचे नाव आहे, ठीक आहे. आता हा जो भूपृष्ठाचा भाग आहे तर याचमध्ये आपण काय असली घटना पाहू शकतो ती कुठली, की पृथ्वीच्या अंतरंग जर आपण पाहिले ते तीन घटकांमध्ये डिवाइड केलेलं आहे. पहिला महत्वाचा घटक जो आहे त्याला आपण काय म्हणतोय भूकवच. काय म्हणतोय? भूकवच. दुसरा जो घटक आहे त्याला आपण म्हणतो प्रावरण. आणि तिसरा जो घटक आहे त्याला आपण म्हणतो गाभा किंवा भूकवच. आता या भूकवचाचे आपण दोन घटक पाहिले होते, त्यापैकी पहिला आहे भूकवच, बरोबर आहे. दुसरा आहे महासागरीय कवच. काय? महासागरीय कवच. महासागरीय कवच म्हणजे ज्याच्यामध्ये पाणी असतं ते. त्यानंतर प्रावरण सुद्धा आपण दोन पाहिले, एक आहे बाह्य किंवा यालाच म्हटलेलं आपण उच्च प्रावरण, यालाच आपण म्हणतो दुर्बलावरण. काय म्हणतो? दुर्बलावरण. आणि दुसरं म्हणतात ते आहे निम्न. निम्न म्हणजे त्यानंतर गाभा दोन आहे, एक आहे बाह्य गाभा, त्यानंतर आहे अंतर गाभा, बरोबर आहे. आता या गोष्टी जर आपण पाहिलं तर या गोष्टीमध्ये भूकवच जे आहे याला आपण म्हणतो सिया. काय म्हणतो? सिया. सिया म्हणजे काय? सी इज सिलिकॉन आणि ए एल इज अल्युमिनियम. काय अल्युमिनियम म्हणजे हा जो बनलेला आहे कशाचा बनलेला आहे? सिलिका आणि अल्युमिनियमचा बनलेला आहे. त्यात महासागरीय कवच जे आहे याला म्हणतात सायमा. काय म्हणतात? सायमा. सायमा म्हणजे सी एस आय म्हणजे काय? सिलिकॉन. आणि मा म्हणजे काय? मॅग्नेशियम. काय म्हणजे काय? मॅग्नेशियम. त्याच पद्धतीने आपण पाहतोय की आपण उच्च दुर्बलावर उच्च प्रावरण आहे, त्यानंतर निम्न प्रावरण आहे, त्यानंतर बाह्य गाभा अंतर गाभा. यातला जो बाह्य गाभा आहे हा बाह्य गाभा जो आहे सॉरी अंतर गाभा जो आहे हा बनलेला असतो निफेस. कशाचा? निफेस. याला काय म्हणतात? निफेस. निफेस स्टँड फॉर एफ आय फॉर निकेल आणि एफ ई फॉर लोखंड. म्हणजे हे निकेल आणि लोखंड असं तयार झालेलं आहे. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की हा जो भूपृष्ठाचा भाग आहे हा भूपृष्ठीय भाग याला आपण भूकवच म्हणतो. हा जास्तीत जास्त 40 ते 45 किलोमीटर. किती? 40 ते 45 किलोमीटर आहे. आणि या 40 ते 45 किलोमीटर मध्ये हे दोघेच्या दोघे आपल्याला आढळतात. यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आता इथून जर आपण पाहतो याची हाईट जास्त आहे, कुठे कुठे हा 45 किलोमीटर पर्यंत दिसतो, परंतु इथूनच जर आपण ही हाईट पाहिली तर ही हाईट कमी आहे ना. ही आहे आपण पाहतो 15 ते 17 किलोमीटर सुद्धा असू शकते. तर त्या पद्धतीने आपल्याकडे या पृथ्वीच्या अंतरंगामधलं सगळ्यात पहिलं जे ज्याच्यावर आपण राहतो त्याला आपण भूकवच असतो. काय म्हणतो? त्याला भूकवच म्हटलंय. आणि या भूकवचाचे दोन भाग पडतात, त्यामध्ये एक आहे भूकवच किंवा बाह्य कवच आणि दुसरं आहे महासागरीय कवच. म्हणत आहे महासागरीय कवच म्हणजे काय? पृथ्वीवरती जो पतला भाग झालेला आहे त्याला आपण महासागरीय कवच असं म्हणतो. त्याच्याच खाली थोडं जर का आपण आतमध्ये गेलो तर आपण पाहतो की आपल्याकडे इथं जर का आपण पाहिलं तर हा एक भूभाग आपल्याला आढळतो. या भूभागाला आपण काय म्हणतोय? प्रावरण असतो. काय म्हणतात? प्रावरण असं म्हणतो. आणि हे जे प्रावरण आहे या प्रावरणाला सुद्धा आपण पाहतोय की याच्यामध्ये दोन महत्वाचे घटक असल्याचे आपल्याला आढळतात. आणि हे प्रावरण जे आहे कसं आहे? हे अर्ध द्रवरूप आहे. कसं आहे? यालाच आपण अर्ध द्रवरूप म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये याला आपण सेमी सॉलिड असं म्हणू शकतो. आणि याच मध्ये आपण पाहतोय की दोन घटक आपल्याला तयार झालेले आढळतात.
किंगडम पॉवर काय उच्च पॉवर आणि निम्न पॉवर आणि याच पद्धतीने आपण पाहतोय की हा जो भूभाग आहे हा इथून इथपर्यंत जर का आपण पाहिला तर हा भूभाग आपल्याला जवळपास 2900 किलोमीटर पर्यंत आढळतो. किती? 2900 किलोमीटर पर्यंत भोरमध्ये आढळतो. आणि याच भूभागामध्ये आपण पाहतोय की भयानक अशा प्लेट्स जे आहेत ते एकमेकावर एकमेकावर आदळतात आणि हा जो भूभाग आहे कसा आहे अर्ध द्रवाचा. कसा आहे? आपल्याला आढळतो निफे. निफे म्हणजे निकेल आणि फेरस